ताई साहब अगं जाऊ दे, आलंय मी, मला लावू नका घेऊ. तसं नाही ग चंदे, पण भाऊजींनी माझ्यावरचा राग माझ्यावर काढायला पाहिजे होता. आता राणादांनी काढला, आता आपण काय करायचं? इसरा जाऊ दे. कसं इसरू ग, मामस्ते किती लागले पाहिले ना. माझा राणा असं कधीच करणार नाही. वहिनी साहेबांनी एवढा जीवानिशी मारायचा प्रयत्न केला, पण माझ्या राणाने त्यासनी कधी हाताच्या बोटाने शिवलंबी नाही. मग मामासनी कसं मारल तो? काहीसा बाई होत्या म्हणून कायद्याचं भ्या होतं राणादासनी, म्हणून हात बी लावला नाही. पर हित मामा आई तर खावलं राग काढाय. नाही, माझा मामावरच विश्वास नाही. माझा राणा असं कवाच करणार नाही. मग माझं मामा काय खोटं बोलायलात काय? का त्यांनी स्वतःच्या स्वतःला मारून घेतलं? गोदा का माझ्यावरच राग होत तर माझ्यावर काढायचं ना. मामासनी का म्हणून मारलं? माझ्या मामाने मला तळहाताच्या फोडासारखं जपलं. आणि त्याच मामान पण मी हे खपवून घेणार नाही. चोर तर चोर वरन शिरजोर. माधुरी, राणाला लहानपणापासून ओळखते मी, तो असं करणारच नाही. तोंड सांभाळून बोल तू. माझं तोंड गप करशील आहो, पण जगायचं काय? फोन करून फरार यो माणूस, आता तो चोरी दरोडे बी करायला लागलाय. स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्याचा कसला आलाय भरोसा? बास माधुरी, आता एक शब्द तोंडातन बाहेर काढशील तर काय करणार आहे गोदा का? मारशील मला? मारून टाका मला, नाहीतरी तुमचा तो लाडका लेकर राहणार. त्यो माझा जीव घेण्याच्या अगोदर तुम्ही एकदाच काय ते मला मारून टाका. काय झालं माधुरी, काय बोलतेस तू? वहिनी, तुम्हासनी बी चुकीचं बोलते असं वाटतंय. माझ्या बोलण्याचा काही अर्थच नाही बघा. ठीक आहे, तुम्हाला मी या घरात नकोय, हरकत नाही, मी जातोय घर सोडून. कुठं? बॅग भरायला छंदे. माझ्या ताईसाहेबांनी बी असंच घरात एकटं पाडलं होतं यांनी. थांबा, मी येते बॅग भराय. थांबा उदाका, अहो राहू द्या ना, कशाला भांडताय तुम्ही? राणाजींचं खरंच चुकलंय. नाही अंजली, अगं मी परत परत सांगते, राणा असं नाही करणार. अहो गोदाक्का, तुमचा राणा तुम्हाला जसा वाटतोय ना तसा नाही राहिलाय आता. हो खूप बदललेत ते. नाही नाही, तर फक्त समोर यायची वाट बघतीय मी. बम बम बोले, जय बम बम बोले. सांग बोलानाथ, या घरात ना आपल्याला भिक्षा मिळेल काय? वय म्हणतोय बोलानाथ, बोलानाथ या घरात पुण्यवान माणसं राहत्यात काय? वय म्हणतोय बोलानाथ. माय माय बोलानाथ, ही माय पुण्यवान असते काय? वय म्हणतोय बोलानाथ. बोलानाथ, समध्या माय पुण्यवानच असत्यात. माय, तुझ्या सुनेच्या हातनं भिक्षा मिळेल काय? अंजली, सूप भरून धान्य घेऊन ये. हा आंटे. माझा राणा परत येईल काय? सांग बोलानाथ, या मायचा राणा परत येईल काय? वय म्हणतोय बोलानाथ. सांग बोलानाथ, राणानं खून केला काय? नाही म्हणतोय बोलानाथ. बोलानाथ, यांचा राणा चुकीचा वागतोय काय? नाही म्हणतोय बोलानाथ. बोलानाथ सांग, यांच्या राणानं पोलिसात शरण जायला पाहिजे काय? नाही म्हणतोय बोलानाथ. अवंतरी बाई,
जनावरावर तरी विश्वास ठेवा. खबरदार माझा हात जरी धरलात तर. तुम्ही त्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं मला कधी. हो नाही हो अहो काय ते पोलिसांनी वळतू नये म्हणून असं वेश बदलून आलोय. अंजली बाई खरं सांगते हे समजे चालले का नाही. हे समजे मग मामा आहे त्याने तडकवलंय मला. वहिनीसने घराबाहेर काढलं त्यासनी जेलात पाठवलं म्हणून तो बदला घ्यायलाय. वाटलंच होत मला तुम्ही असंच काहीतरी सांगणार. माझा तुमच्यावर आता अजिबात विश्वास राहिला नाहीये बर का. अहो अंजली बाई वर्ण दिसतो तसा नाही. तुले पोचल्या गुन्हेगार आहे. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही. वंजली बाई माझं ऐकून तर घ्या. अहो पोलिसांनी मला अटक केल्यावर पोलीस स्टेशनला नाही नेलं तर डायरेक्ट मामाच्या अड्ड्यावर नेलं. अरे वा चोऱ्या करायच्या तुम्ही दरोडे घालायचे तुम्ही आणि अड्डा मात्र मामांचा. तुमचा खोटारडेपणा लक्षात आलाय माझा. वंजली बाई खरं सांगले मी गोदक्का मामा लई बनेल निघाला बघ. तुम्हाला पैसे देताना माधुरीनं अडवलं म्हणून माधुरीचा राग तुम्ही मामांवर काढला. अहो नाही अजिबात नाही. तुम्ही आता कितीही नाही म्हणा तुमच्यावर माझा अजिबात विश्वास राहिला नाही. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून सांगते. अहो अंजलीबाई ऐकून तर घ्या. तू सांगती जरा राणा बाकी कुणाचा विश्वास तुझ्यावर असेल नसेल पण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. अगं मग सांगते अंजलीबाईनी हे बघ आता ती ऐकणार नाही. त्या मामानं बराबर कान भरल्यात तिच. आता तू इथन जा आणि त्या मामाचा ह्या माग कसा हात आहे हे सगळं जगासमोर आणत नाहीस तर तू ह्या घरात यायचं नाही. ना जा रे माझ्या लेकर जा. गोदक्का तू म्हणतीस तसंच होईल बघ. त्या मामाचं खरं रूप मी समजा जगासमोर आणणारच. गोदक्का आता मी माझ्यावर चाळ मिटवूनच तुझ्या पायात येईन बघ. खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं मला. ते नाही हो अहो काय ते पोलिसांनी वळखू नये म्हणून असं वेश बदलून आलोय. अंजली बाई खरं सांगते हे समजे जे चाललंय का नाही. हे समजे मग मामा आहे त्याने तडकवलंय मला. वहिनीसने घराबाहेर काढलं त्यासनी जेलात पाठवलं म्हणून तो बदला घ्यायलाय. माझा तुमच्यावर आता अजिबात विश्वास राहिला नाहीये बर का. अहो अंजली बाई ते वर्ण दिसतो तसा नाही. तुले पोचल्या गुन्हेगार आहे. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही. वंजली बाई माझं ऐकून तर घ्या. अहो पोलिसांनी मला अटक केल्यावर पोलीस स्टेशनला नाही नेलं डायरेक्ट मामाच्या अड्ड्यावर नेलं. वहिनी हा कुठे निघालाय काय. अहो गोदाकांनी विचारलं तर त्यांना सांग मी तासाभरात जाऊन येत. वय पण कुठे निघालाय. बाहेर चालली आहे एक महत्वाचं काम आहे. हो बहिणी म्हणजे काय काम आहे. महाजन सर हेड सर ते शाळेत एक उपक्रम राबवतायत त्याची आज चर्चा ठेवली आहे त्यांनी तिकडे चालले आले. ठीक आहे हेड सर एक नंबरचा आळशी आणि बेक्कल माणूस आहे. तो स्वतः उपक्रम नाही नाही ढेकळ्याचा करतोय. म्हणजे खोटं बोलली. तस तर ती कधी खोटं बोलत नाही पण महाजन कारण काय पटानं झालंय. चंदे नक्कीच काहीतरी गोम आहे बघ. तू एक काम कर इथं घरी थांब आणि घराऊ लक्ष ठेव. मी बघून येते काय गोम येते. ताई
ले भारी झालाय उपमा. अजून घे रे उपमा. ताई तुमच्यासारखी देव माणसं भेटली बघा आम्हाला, ले बरं झालं. आम्ही कसली देव माणसं, आम्ही साधी माणसं. अहो देव तरी कुठं म्हणतो मी जगात भारी आहे म्हणून. ही शायनिंग महाराजची सवय माणसांचीच आहे बघा. देव साधत असतोय तुमच्यासारखा आणि माझ्या राणासारखा. बर तर राणा आहे ना, मग अजिबात फिकर करायची नाही. हा तू म्हणलास तस माझी ढाल मी पुढे केली बरं का. अंजलीला बराबर गुंडाळलाय मी. आता ती अंजलीच राणाच्या विरोधात उभी राहणार. तुमचं काम एक नंबर असतोय मामा. बेस्ट बेस्ट. तो राणा अजून ऑन द रन आहे, तू आधी सापडायला पाहिजे का नाही. आता तिच्या बायकोचं मध्येच काय काढले. एक मिनिट मोहिते साहेब, एक मिनिट. हे घ्या ते. एक गोष्ट आहे बघा, त्या गोष्टीत राक्षसाचा जीव कसा पोपटात असतोय तसा आहे ते राणाचा जीव आहे की नाही त्या अंजलीमध्ये अडकलेला आहे. राणा आणि अंजली यांची ताटातूट झाली की राणा निम्मा गेलाच म्हणू शकतो. आणि मग ती अंजलीच राणाला धरून देणार. वा 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 मामा. आहा बघितला बघितला कसा राजकारणी डाव टाकलाय तो मामा. या वेळेला आमदार की फिक्स. बोल अक्का. अहो मामा ती अंजली तुमच्या घरी आली. काय अगं पण मगास आलतो ना मी तिकडं. अहो मला बी काही कळलं. अहो मगाशी तुम्ही चांगलंच तिला घरी गुंडाळलं होतं, तिला डाऊट आल्या बघते म्हणजे तिच्या बोलण्यात ना तसं वाटत होतं. तेव्हा जरा सावध राहा. बरं ठीक आहे. पप्या कोणते अंजलीला का नाही डाऊट आलाय. ती इकडे द्यायला निघाली आहे. काय बोमला. हो मामा आत्ता मी म्हणलं होतं तुमच्या आमदार की फिक्स आहे तोपर्यंत डिपॉझिट जप्त व्हायची चिन्ह दिसायला लागली. कस मामा मामा काहीतरी करा काहीतरी करा. तो राणा लय डेंजर आहे, काहीतरी करायला पाहिजे. अरे 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. आता तुझंच नाव काढ देतो आम्ही. 100 वर्ष इकडे 100 दिवस मी जगायची इच्छा नाही मला. ये बाबा असं काय बोलायलास, काय झालं आता. अरे मी अंजलीबाईंनी समजवायला गेलो होतो ते काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. अरे त्याच्यानी काय पटनाच झालंय, उलट मलाच धमके दिले की पोलिसांनी फोन करते म्हणून. मग सांग की 100 वर्ष जगून काय करू मी. नवरा बायको हाय तिथं समज गैरसमज असायच.
एवढं मनाला लावून घ्यायचं नाही. धर चहा घे. अहो ताई तू चहा घेत नाही, तू चहा मी घेतो, त्याला दूध द्या. मला काय बी नकोय. राणा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अंजली वनीसनी जो पण समजत नाही तो पण आपण समजवायचं बघ. हा नाही बरकत, अंजली बाईंच्या मनात फिट झाले तर काय बी करून मामाचं पितळ उघड करायला पाहिजे बघ. पण समजत पहिले त्या अक्काला ओळखलं पाहिजे. राणा शिव मामा तुला मारा टपलाय ना. मला तर वाटतंय त्या धनवड्याच्या प्रकरणात हे मामानेच तुला अडकवले. आपण एक काम केलं तर या धनवड्याचा आणि मामाचा काय संबंध हे उरकून काढलं तर. अरे माझ्या बी डोक्यात आलेले. अरे डोक्यात आले मग ते वळत बसलायस वे. काढ की उडकून तर सगळं मीच करायचं. तुझ्या अंगात परत जोर आलाय वाटत. अरे जोर दावल्याशिवाय तू चाळवत येत नाहीस. आता एक काम कर, मी त्या मामावर नजर ठेवतो, तू जाऊन त्या धनवड्याची सगळी माहिती काढ. राणा आता ह्या पळापळीचा लय कटाळ आलाय. अरे पण तुझा हात ताकद होती की जरा हातात. अहो ताई तू माझा दोस्त माझ्या बरोबर असले मला कसली बी फिकर नाही बघा. वय ताई आम्ही जाऊन येतो. जावा पर काळजी घ्या बाबांनी. चल रे. अंजली तू येत. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ये ये बस. मामा तुम्ही मला म्हणालात की राणाजींनी तुम्हाला धमकी दिली होती म्हणून. होय अगं काल रात्र्याला तो भडकून इथं आला आणि त्यानं मला धमकी दिली. ते माधुरीनं पैसे द्यायचं नाही सांगितलं ना त्याचा राग आहे. पण मग ते आले होते तेव्हाच तुम्ही मला का नाही सांगितलं. आणि माधुरीच्या जीवाची तुम्हाला एवढीच भीती होती तर मग तुम्ही तिला त्याच रात्री फोन करून का नाही सावध केलं. दुसऱ्या दिवशीची का वाट बघितली. ये तू बस बस सांग बस. काय की राणा असं काही वागल याच्यावर माझा विश्वासच बसला नाही. मला जाम धक्का बसला आणि मग या धक्क्यातनं सावरता सावरता रात गेली. आता हे समजा तुम्हाला ती सांगावं का नाही सांगावं ह्याच विचारात होतो. शेवटी लय विचार करून सांगूया ठरवलं. काय झालं तरी माधुरीच्या जीवाचा सवाल आहे ना. पण राणाजी मला भेटले होते तेव्हा ते मला माधुरीबद्दल किंवा पैशाबद्दल एक शब्दही काही नाही बोलले. ते फक्त तुमचं नाव घेत होते. राणाचा खरा राग माझ्यावरच आहे. म्हणजे मी त्या माधुरीला भडकावलं असं त्याला वाटतंय. अंजली राणा आता अजिबात पहिल्यासारखा राहिला नाही. त्यानं ज्याचा खून केला का नाही त्या धनावड्याच्या घराची फार वाट लागली आहे. त्याची बायको फार कोलमडून गेली आहे ग. पण राणाजी म्हणतायत की त्यांनी खून केलेलाच नाही. अगं प्रत्येक गुन्हेगार अचूक म्हणत असतोय. पण राणानं पैशासाठी धनावड्याचा खून केला असं पुरावा आहेत पोलिसांकडं. तुला मी ते दावतो मग ते इशात बसाल का तुझा. मी आता आत आले तेव्हा मी बाहेर पोलिसांची गाडी बघितली. ते पण आहेत का इथे. अगं मी राणाच्या बाजूने बोलतो म्हणून उलट त्यांचा माझ्यावर राग आहे. मग ती गाडी. अगं काल रात्र्याला ते पोलीस चौकशी करता आलते ना माझ्याकडं तेव्हा त्यांची गाडी बंद पडली. ती तशीच राहिली असं. बरं ते सोड. राणानं त्या धनवड्याच्या बाईचे काय हाल केले मी तुला उद्या दावतो. आता विश्वास ठेवायचा का नाही तुझं तू ठरी. अगं पोलिसांनी तर त्यासनी प्रोटेक्शन बी दिले. राणा त्या बाईवर केस मागं घ्यायला आणि खोटी साक्ष द्यायला दबाव आणलं अशी शंका आहे पोलिसांना.